लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षण मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आज आपण 30 मधलं पुढचं लेक्चर बघतोय. डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्यघटनेच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. पर्टिक्युलरली लक्षात घ्या की याच्या आधी आपण जे टॉपिक बघितले ते ओळीने अभ्यास करा, म्हणजे हा टॉपिक तुम्हाला जास्त समजला जाईल. याच्या आधी आपण राज्यघटना निर्मिती टॉपिक बघितलेला आहे, त्याच्यानंतर राज्यघटनेचे वैशिष्ट्य टॉपिक बघितलेलं आहे, त्याच्यानंतर सरनामा किंवा प्रियंबल हा टॉपिक बघितलेला आहे, त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ स्टेट्स हा टॉपिक बघितलेला आहे, त्याच्यानंतर आपण बेसिक स्ट्रक्चर हा टॉपिक बघितलेला आहे, त्याच्यानंतर नागरिकत्व हा टॉपिक बघितलेला आहे, आणि मूलभूत अधिकार जे पर्टिक्युलरली ते 4 भागात बघितले, भाग 1, भाग 2, भाग 3 आणि 4. आणि आज आपण पुढचं लेक्चर जे ते बघतोय. तुम्हाला काही शंका असेल तर 9359825676 या क्रमांकावर संपर्क करा, किंवा आपला टेलिग्राम चॅनल PRSMPSC 2 यालाही जॉईन हो. ठीक आहे, पुढे लेक्चर क्रमांक 11 लक्षात घ्या. राज्यघटनेच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्व हे कोणकोणत्या ठिकाणी येते हे मी आधी नमूद केलेले आणि प्रत्येक लेक्चरला तुम्हाला ते सांगितलेले, त्यामुळे इथे ते काही रिपीट करण्याची गरज नाही. तुम्हाला जर वाचत असेल तर या ठिकाणी तुम्ही ते वाचून समजून घेऊ शकता की कोणत्या परीक्षेला जाते. जनरली ज्या परीक्षेमध्ये जनरल स्टडीज किंवा सामान्य अध्ययन हा भाग आहे आणि सामान्य अध्ययन हा भाग असल्यामुळं पर्टिक्युलरली त्या त्या ठिकाणी ते जे आहे ते जर त्याच्यावर सिविक्स वर काही प्रश्न असतील तर त्या त्यांना हमखास तुमचा जो हा प्रश्न आहे तो हा येणारच आहे. ठीक आहे, पुढे घटनेचा भाग 4 मार्गदर्शक तत्वे कलम 36 ते 51. म्हणजे घटनेच्या भाग 4 मध्ये डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट नमूद केलेले. प्लेन जर प्रश्न येत झाला तर असा येतो की कल कोणत्या भागामध्ये घटनेच्या मार्गदर्शक तत्वे आहेत, तर घटनेच्या भाग 4 मध्ये. आणि त्यांच्याचे संदर्भित कलम कुठले आहेत, 36 ते 51. जसं आपण बघितलं की मूलभूत अधिकार जे ते भाग 3 मध्ये आहेत आणि त्याची संदर्भित कलम आहे ती 12 ते 35 आहे, तसंच 36 ते 51 आहे. आता पर्टिक्युलरली आपण मागच्या बघितलं होतं की मूलभूत अधिकार किंवा फंडामेंटल राईट्स हे राजकीय लोकशाही किंवा पॉलिटिकल डेमोक्रेसी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तर मार्गदर्शक तत्व किंवा डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही म्हणजे सोशल आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पर्टिक्युलरली आपण ही कुणाकडून घेतलेली त्याच्यावर बऱ्याच वेळेला ज्या स्पर्धा परीक्षेत त्याच्यावर प्रश्न आलेला आहे, मग तुमची CBSE परीक्षा असेल किंवा कोणाकडून असेल, तर मार्गदर्शक तत्व आपण आयर्लंड किंवा आयरिश या देशाकडून घेतले. त्यांनी ती कुणाकडून घेतले तर स्पॅनिश देशाकडून घेतलेले. म्हणजेच ओरिजिनल जे आहेत ते आपण आयर्लंडकडून घेतलेले. हा प्रश्न बऱ्याच स्पर्धा परीक्षांना जो येते आलेला आहे आणि विचारलाही जातो, त्यामुळे तुम्ही कुठली CBSE परीक्षा करत असा किंवा हा दुसरा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉव्हल फीचर्स म्हणतात, मग हा या ऑब्जेक्टिव्हला प्रश्न येऊ शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खालील कशाला नॉव्हल फीचर्स म्हणतात, तर डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी किंवा मार्गदर्शक तत्व यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉव्हल फीचर्स असं म्हणतात. ग्रॅन्युअल ऑस्टिन्स काय म्हणतात पर्टिक्युलरली, तर 2 भाग म्हणतात. ग्रॅन्युअल ऑस्टिन आपण बघितलं होतं की ज्यांनी फेडरलिझमला कॉपरेटिव्ह फेडरलिझम म्हटलं होतं किंवा आपल्या घटनेची जी प्रस्तावना आहे त्यांनी त्यांच्या त्या पुस्तकाला त्यांचं जे पुस्तक लिहिलं होतं पॉलिटिकल थिअरी मग त्याला जी प्रस्तावना होती ती प्रस्तावना आपल्या घटनेची प्रस्तावना जोडलेली आहे. तर ते काय म्हणतात की मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेची सतत योगबुद्धी तयार होते, म्हणजेच कन्साइन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन निर्माण होतो. म्हणजेच मूलभूत अधिकार राजकीय लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, तर जे मार्गदर्शक तत्व ती सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. फार स्पर्धा परीक्षेचा प्रश्न येतो की विच ऑफ द फॉलोइंग सिक्स टू इस्टॅब्लिश द सोशल अँड इकॉनॉमिक डेमोक्रेसी इन इंडिया, तर दॅट इज डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. ठीक आहे, पुढे मार्गदर्शक तत्वांची वैशिष्ट्य काय. पहिली गोष्ट तर लक्षात घ्या की पर्टिक्युलरली एखादा स्टेट ज्या वेळेला सत्तेमध्ये येते तेव्हा ते काय करते, एक तर पॉलिसी ठरवते आणि त्या पॉलिसीच्या आधारावर लॉ किंवा कायदा तयार करण्याचा प्रयत्न करते. तर हा कायदा तयार करताना त्यांना गायडन्स म्हणून काही प्रिन्सिपल्स, ही प्रिन्सिपल्स मार्गदर्शक म्हणून काम करतात. म्हणजे धोरण तयार करताना किंवा कायदा निर्माण करताना कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, यांना जर घटनात्मक सूचना किंवा राज्य कायदेमंडळ कोण करत आहे तर पर्टिक्युलरली कायदेमंडळ ते बेसिकली करतात. आता कलम 4 मध्ये आपण बघितलं की 36 ते 51 मार्गदर्शक तत्व. 36 मध्ये काय, राज्याची व्याख्या आहे. म्हणजे आपण भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांच्या जी राज्याची व्याख्या कलम 12 मध्ये बघितली होती तीच व्याख्या इथे रिपीट केलेली कलम 36 मध्ये. कलम 36 मध्ये काय, म्हणजे कोणकोणाचा समावेश असतो, केंद्र सरकार, राज्य सरकार, सगळी स्थानिक प्राधिकरणं, सार्वजनिक प्राधिकरणं यांचा समावेश कशाच्या व्याख्यात होतो, राज्याच्या व्याख्यात होतो. म्हणजे कलम 12 आणि कलम 36 हे सेम आहेत की राज्याची व्याख्या करण्यात येते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की मार्गदर्शक तत्व म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत. हे इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन कुठल्या कायद्यात होती, 1935 च्या कायद्यात होती.
ते काय होतं, त्यावेळेला ब्रिटिशांचं शासन होतं. तर ब्रिटिशच्या भारतात जे गव्हर्नर जनरल होते, म्हणजे गव्हर्नर जनरल म्हणजे कोण, भारताचा जो प्रमुख असेल त्याला व्हाईसराय असं म्हटलं जातं. आणि सगळ्या राज्याचे गव्हर्नर होते, तर त्यांना गायडन्स करण्यासाठी ब्रिटिश शासन जे काही एक इन्स्ट्रक्शन देतं त्याला म्हटलं, जे सूचना देतं त्याला म्हणतात इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, मार्गदर्शक तत्व होते. आणि त्या सूचना फक्त काय होतात, त्या काही त्यांना होते. आता कोणाला असतील कायदेमंडळ आणि कायदेमंडळ, प्रश्न दोन प्रकारे येतो. इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे खालीलपैकी राज्यघटनेतील काय, एक मूलभूत अधिकार, दोन प्रियांबल, तीन तुमचं मार्गदर्शक तत्व आणि चार केंद्र राज्य संबंध. इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय, तर पहिली गोष्ट डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. सेकंड प्रश्न असा शोधतो की इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शनचा समावेश कोणत्या भारत सरकारच्या कायद्यात होता. भारत सरकारचा कायदा 1909 चा, 1919 चा, 1935 चा, या दृष्टिकोनातून प्रश्न आला तर ते दोन्ही प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत, या दृष्टिकोनातून लक्षात घ्या ही माहिती. ठीक आहे, पुढे आता जे सरकार काम येतं त्याच्यासाठी सरकार फक्त एका सेक्टरमध्ये काम करत नाही, तर ते राजकीय सेक्टरमध्ये काम करतं, सोशल सेक्टरमध्ये काम करतं किंवा इकॉनॉमिक सेक्टरमध्ये काम करतं. तर या तिन्ही सेक्टरमध्ये काम करत असताना एक पर्टिक्युलरली ब्रॉड प्लॅन किंवा आदर्श जे पर्टिक्युलरली असतील, तर ते आदर्श सांगण्याचं काम मार्गदर्शक तत्व करतात. ज्यावेळेला ते मार्गदर्शक तत्व बघायला तेव्हा तुम्हाला लक्षात येतील की मार्गदर्शक तत्वांचं स्वरूप कसं. म्हणजे एखादं सरकार पर्टिक्युलरली सत्तेवर येतं त्या इथे फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याचं काम करत नाही, तर ते लोकांना शिक्षण देण्याचं काम करतं, ते लोकांना आरोग्य सुविधा देण्याचं काम करतं, ते लोकांना इतर काही ज्या सुविधा असतील त्या देण्याचं काम करतं. मग ह्या ज्या सुविधा देण्याचं काम करतं असं राज्य जे असतं की जे फक्त पॉलिसी राज्य नसतं तर ते कल्याणकारी राज्य असतं. मग ही कल्याणकारी राज्याची संकल्पना भारताच्या मार्गदर्शक तत्व यातून व्यक्त होते हे लक्षात ठेवा. कारण ते काही व्यक्त निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही. कारण इंग्रजांच्या काळात काय होतं, इंग्रजांनी फक्त या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य निर्माण केलं होतं आणि त्याचा मुख्य हेतू असा होता की या ठिकाणी जी काही महसूल आहे तो महसूल गोळा करायचा आणि लोकांचा उठाव होऊ नये यासाठी त्याकडे प्रयत्न करायचे. मात्र भारत सरकार ज्यावेळेस सत्तेवर आलं त्यावेळेला इथे बरेचसे लोक जे होते ते भारताचा साक्षरता दर कमी होता, स्त्रियांच्यात साक्षरता नव्हती, अपंग लोक होते त्यांना मदत मिळत नव्हती, किंवा रोगराईचं साम्राज्य होतं, विविध साथी यायच्या. मग भारत सरकारनं ज्यावेळेला आलं त्यावेळेला मार्गदर्शक तत्व काय काय करतात की जे सत्ता जे शासन सत्तेवर येतं त्या सत्तेवर आलेल्या शासनाला पर्टिक्युलरली कल्याणकारी राज्याची आठवण करून देतात आणि सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, पुढे पुढचं जे येते म्हणजे मार्गदर्शक तत्व ही मी तुम्हाला सांगितलं की न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे आपण बघितलं की मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे काय की या भागात घटनेच्या भाग चार मध्ये जी काही मार्गदर्शक तत्व नमूद केलेली आहेत, जी आता आपण पुढे बघणार आहे पर्टिक्युलरली, ही जर शासनाने अंमलात आली नाही तर तुम्ही शासनात कोर्टात जाऊ शकत नाही. जसं तुम्ही बघितलं की जर समजा मूलभूत अधिकारावर अतिक्रमण झालं तर तुम्ही काय शकता, डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता किंवा उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता. पण मार्गदर्शक तत्वांचं स्वरूप असं आहे की त्यांच्यावर जर काही अतिक्रमण झालं पर्टिक्युलरली तर तुम्ही त्यासाठी ज्युडिशियरीमध्ये जाऊ शकत नाही किंवा ते अंमलात आणावे म्हणून भागू शकले नाही. तर हा बेसिकली असं का केलेलं आहे, तर काही मार्गदर्शक तत्व असे की सगळ्यांना शासन जे आहे ते काम प्रोव्हाइड करेल. बरोबर आहे ना? आता सगळ्यांना काम प्रोव्हाइड करणं हे शासनाच्या पर्टिक्युलरली आर्थिक क्षमतेच्या बाहेर असतं ऍक्च्युअली, की तसं शक्य होत नाही की पूर्ण रोजगार निर्माण करणं. आणि या गोष्टीचा समावेश असल्यामुळे जर ते समजा न्यायप्रविष्ट केलं असतं तर मला नोकरी नाही म्हणून मी सरकारमध्ये लगेच केस केली असती. त्यामुळे सरकार स्वतःच्या कॅपॅसिटीनुसार जास्तीत जास्त मार्गदर्शक तत्व अंमलात आणण्याचा प्रयत्न करेल, म्हणून पर्टिक्युलरली ही न्यायप्रविष्ट नाही आहेत. पण असं जरी असलं तरी कलम 37 सगळ्यात महत्वाचं आहे, त्याच्यावर बऱ्याच बऱ्याच स्पर्धा परीक्षेने प्रश्न आलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की कलम 37 स्वतःहून सांगतं की ही तत्व राज्यकारभाराच्या दृष्टीने मूलभूत आहे. दॅट इज दीज आर फंडामेंटल इन द गव्हर्नन्स ऑफ कंट्री. आणि कायदे निर्माण करताना या तत्वांची अंमलबजावणी करणे हे शासनाचं कर्तव्य असेल. प्रश्न असा येतो की राज्यकारभाराच्या दृष्टीने खालीलपैकी मूलभूत तत्वे काय आहेत किंवा विच ऑफ द फॉलोईंग आर फंडामेंटल इन द गव्हर्नन्स ऑफ कंट्री. देन दे सिक द फोर्थ पार्ट. फर्स्ट इज फंडामेंटल राईट, सेकंड इज डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, थर्ड इज सेंट्रल स्टेट रिलेशन अँड फोर्थ इज प्रियम्बल. तुम्हाला तिथे सांगता आलं पाहिजे का दीज आर डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, किंवा राज्यकारभाराच्या दृष्टीने मूलभूत काय आहेत, तर ते मार्गदर्शक तत्व आहेत. बरोबर आहे ना? म्हणून दुसरी गोष्ट काय, ही मार्गदर्शक तत्व जरी न्यायप्रविष्ट नसली तरी एखादा कायदा असतो त्या कायद्याची जर कॉन्स्टिट्यूशनच्या दृष्टीने विचार केला, घटनेच्या दृष्टीने विचार केला, तर तो वैध आहे का नाही, तो का तो घटनेला धरून नाही का, घटनेत जे उद्दिष्ट नमूद केलेले आहेत तो पार पाडण्याचा प्रयत्न करतोय का. तर असं जर तपासायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं, तर सर्वोच्च न्यायालयानं असं मत व्यक्त केलेलं आहे की एखादा कायदा जर
मार्गदर्शक तत्वांना प्रमाण देत असेल, म्हणजे जर डायरेक्टर प्रिन्सिपलना इफेक्ट देत असेल, तर तो कलम 14 आणि 19 यांना अपवाद ठरेल. म्हणजे जरी तो कलम 14 आणि 19 विरोधी असेल तरी पर्टिक्युलरली तो रिलेव्हन्स ठरतो. हे या ठिकाणी लक्षात घ्या, कारण हे प्रश्न येतात. मी तुम्हाला जी उद्दिष्ट सांगतोय याच्यावर प्रश्न कसे हे नमूद करतोय. पण ऐका, शांतपणे लेक्चर ऐका, त्याच्यानंतर परत तुम्ही पॉईंट्स लिहून काढा, त्यानंतर पुस्तकात न वाचा. तुम्हाला हा टॉपिक पूर्णतः तयार होऊन जाईल तुमचा, तुम्हाला परत रिपीट करण्याची काही गरज नाही. ठीक आहे, बरोबर आहे. कलम 37 स्वतःहून लक्षात ठेवा, दीज आर द फंडामेंटल इन द गव्हर्नन्स. काय तर डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट. आता आपण जी वैशिष्ट्य बघितली त्याच्या आधारे काय, तर घटनेत ओळीने मार्गदर्शक तत्व दिलेले, म्हणजे कलम 37 पासून कलम 51 पर्यंत. पण याच्या प्रकारे अभ्यास केला तर ते लक्षात राहत नाही, म्हणून बऱ्याचशा पुस्तकात जे ते वर्गीकरण केलेलं आहे आणि बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांना या आधारे प्रश्नही विचारला जातो की खालीलपैकी मार्गदर्शक तत्व कुठल्या प्रकारात बसत नाही. म्हणजे घटनेनं कोणत्याही प्रकारे वर्गीकरण केलेलं नाही, परंतु त्यांचा जो सब्जेक्ट आहे किंवा विषय आहे आणि त्याचं जे डायरेक्शन आहेत किंवा दिशानिर्देशन आहे याच्या आधारे त्यांचं तीन भागात वर्गीकरण केलेलं. एक समाजवादी तत्व ज्याला आपण म्हणतो सोशलिस्टिक प्रिन्सिपल्स, दुसरं गांधीवादी तत्व ज्याला आपण म्हणतो गांधीयन प्रिन्सिपल्स, तिथलं उदारमतवादी तत्व ज्याला आपण म्हणतो लिबरल किंवा इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपल्स. हे तीन वर्गीकरण आहे. समजा याच्यावर प्रश्न आला की कशा प्रकारे वर्गीकरण केलं, तर ते हे कुठल्याही घटनेमध्ये नमूद नाही, हे तयार केलेले जे पुस्तकं लिहिलेले आहेत घटनेवर त्याच्या आधारे. आता ह्याच्यावर प्रश्न येतो, तर समाजवादी तत्व जे ती तुम्ही जी पर्टिक्युलर तत्व आहेत ती अभ्यास करताना कशी अभ्यास कराल, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण सगळी समाजवादी तत्व लक्षात राहिली पाहिजे तुमच्या पर्टिक्युलरली, आणि जर ती तुमच्या लक्षात नाही राहिली बाय चान्स तर मग काय प्रॉब्लेम होतो की परीक्षेमध्ये जर समजा एखादं सामाजिक तत्व विचारलं आणि तुम्हाला ते कलम नाही आठवलं तर प्रॉब्लेम होतो. सामाजिक तत्व जी आहेत, समाजवादी तत्व किंवा ज्याला आपण सोशलिस्टिक प्रिन्सिपल म्हणतो, यांची यादी खूप मोठी आहे. आणि त्याच्यानंतर जो क्रम येतो तो पर्टिक्युलरली गांधीवादी तत्वांचा उदारमतवादी. मग अभ्यास करताना लक्षात ठेवताना पहिली उदारमतवादी तत्व जी आहेत लिबरल इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपल ती लक्षात ठेवा, त्याच्यानंतर गांधीवादी तत्व आणि त्याच्यानंतर समाजवादी तत्व. आता समाजवादी तत्व किंवा सोशलिस्टिक प्रिन्सिपल काय सांगतात, तर ही सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रदान करून समाजवादी लोकशाही सोशलिस्टिक जी डेमोक्रेसी ती इस्टॅब्लिश करतात. आता सोशलिझम काय, सोशलिस्टिक सोसायटी काय, हे तुम्हाला मी प्रियांबलच्या लेक्चरला समजावून सांगितलेलं, इथं समजवण्याची काय आवश्यकता नाही. कलम 38(1) काय सांगतं की सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायनियुक्त अशा समाज व्यवस्थेची निर्मिती करून समाज कल्याण साधणे, म्हणजे पर्टिक्युलरली अशा समाज व्यवस्थेची निर्मिती करण्याचा प्रयत्न करेल. कोण करेल, राज्य करेल. कुठल्या, की जी सामाजिक आर्थिक आणि राज्य राजकीय न्याय यांचा त्यात समावेश असेल आणि त्याचा समाज कल्याण साधता येईल, म्हणजे सोशल वेलफेअर सांगता येईल. मग प्रश्न बऱ्याच वेळा असा होतो की सामाजिक आणि आर्थिक न्याय याची संकल्पना खालीलपैकी घटनेच्या कोणत्या भागात येते, तर त्या दोन ठिकाणी लक्षात घ्या. प्रियांबल मध्ये एक सामाजिक आणि आर्थिक न्याय आणि डायरेक्ट प्रिन्सिपल्स मध्ये, याच्यावर बऱ्याच स्पर्धा परीक्षेने प्रश्न विचारलाय की सामाजिक आणि आर्थिक न्यायाची संकल्पना घटनेच्या कोणत्या भागातून व्यक्त होते. एक जे ते सरनामा, दोन मूलभूत अधिकार, तीन तुमचं मार्गदर्शक तत्व आणि चार फंडामेंटल ड्युटी किंवा मूलभूत कर्तव्य. तर तुम्हाला ते सांगता यायला पाहिजे की सामाजिक आणि आर्थिक न्यायाची कन्सेप्ट कुठे आहे, तर तुम्हाला पर्टिक्युलर याच्यात आहे. दुसरी गोष्ट काय, 38(2) काय सांगतं, उत्पन्न दर्जा सुविधा आणि संधी यातील विषमत करणं, म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न जास्त आहे भारतात, दर्जा जो सामाजिक दर्जे होते लोकांचे तर ते पण अजून चालतात. काही लोकांना जास्त सुविधा असतात, काही लोकांना झोपडीतले असतात त्यांना संधी नसतात, काही लोकांना जास्त संधी मिळतात की श्रीमंत असल्यामुळे विविध ठिकाणचे कोर्सेस घेऊ शकतात. तर ह्या सगळ्या ज्या विषमता आहेत ह्या विषमता कमी करण्याचा हेतू होता. आपण प्रियांबलमध्ये कसल्या असं बघितलेल्या दर्जा आणि संधीची समानता, बरोबर ना. पण इथं काय ॲडिशन आहे, उत्पन्न आणि सुविधा यांची विषमता करण्याचा प्रयत्न करेल. कोण करेल, राज्य करेल. म्हणजे जी लक्षात घ्या, मार्गदर्शक तत्व जी आहेत ते राज्यासाठी आहेत, व्यक्तीसाठी नाहीत. मूलभूत अधिकार कोणासाठी आहेत, व्यक्तीसाठी आहेत. मूलभूत अधिकार व्यक्तीच्या प्रमाणात आणि सामाजिक जे मार्गदर्शक तत्व आहेत ती कोणासाठी काम करतात, समाजासाठी काम करतात. कलम 39 काय सांगतं, व्यक्तींना पर्याप्त जीवन साधने प्राप्त करून देणे, म्हणजे जीवन जगण्यासाठी, लायबल जीवन जगण्यासाठी जे काही एक त्याच्याकडे साधनं असली पाहिजेत तर ती साधने प्राप्त करून देण्याचा प्रयत्न कोण करतं, समाजवादी तत्व करतात. कलम 39 ए मध्ये काय सांगतं लक्षात घ्या, हे ऍड केलेले 42व्या घटना दुरुस्ती 1976 साली. 39(a), 43(a) आणि 48(a) ही तीन जी कलम आहेत ही ऍड केलेली, ती मूळ घटनेमध्ये नव्हती, ती नंतर ऍड केलेली, हे लक्षात ठेवा. सर्व व्यक्तींना समान न्यायाची हमी द्यावी आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य प्राप्त करून द्यावं. म्हणजे जरी सगळ्या व्यक्तींना समान न्यायाची हमी असली पर्टिक्युलरली, तरी जी गरीब व्यक्ती आहे ती कोर्टाचं, जसं आपण मूलभूत अधिकारांच्या टिकेट बघितलं होतं की न्याय हा खर्चिक आहे,
माझा खर्चिक नाही असेल तर एखादी गरीब व्यक्ती कोर्टात उभीच राहू शकत नाही, कारण वकिलांची फीस, तिथले स्टॅम्प पेपर तक असेल. तर राज्य अशा प्रकारे प्रयत्न करेल की गरीब जे व्यक्ती आहेत त्यांना मोफत न्याय करता येईल, याच्यासाठी नालसा नावाची अथॉरिटी स्थापन केलेली आहे. तर आपण या ठिकाणी हिथं जाण्याची आवश्यकता नाही. पण लक्षात घ्या, 39 अ किंवा 39 ए हे 42 व्या घटनेने स्थापन केलेले आणि ते निगडीत आहे सगळ्यांना समान न्याय आणि गरिबांना मोफत सहाय्य प्राप्त करून देण्यासाठी. बरोबर आहे ना? यातलं मी तुम्हाला बऱ्यापैकी समजावून सांगतोय, ते ऐका लेक्चर, नुसतं इथं वाचलंय परीक्षेत तसं येते असे प्रश्न सॉल्व्ह होत नाही. ठीक आहे, पुढे 39 बी काय सांगतं? सामूहिक हिताला पोषक ठरेल अशा प्रकारे भौतिक साधनांचे समतापूर्वक वितरण करणे. आता पर्टिक्युलरली जे काही फिजिकल रिसोर्सेस असतात ते फक्त समजा एखाद्या उत्पन्नाचे संसाधन आहेत आणि ते प्रत्येक एका व्यक्तीवर कॉन्सन्ट्रेट केलेले आहेत, तर अशा प्रकारे काय होईल, त्या व्यक्तीचं ठीक साधलं आहे, इतर समाज जो असेल तो त्यापासून वंचित राहील. मग अशा प्रकारे जी काही फिजिकल रिसोर्सेस नेशनमध्ये आहेत ते राज्य त्याचं अशा प्रकारे वाटप करेल की ज्यातनं सोशल इंटरेस्ट किंवा पब्लिक इंटरेस्ट ऍट लार्ज जास्त होईल रादर दॅन इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट. मग अशा प्रकारे त्यांचं वितरण करण्याचं काम कोण करेल, तर राज्य करेल. दुसरी गोष्ट काय की तेच 39 क सांगतं की ज्या प्रकारे सामूहिक हिताला मारक ठरेल अशा प्रकारे संपत्ती आणि उत्पादन साधनं, उत्पादन म्हणजे कुठल्या गोष्टीत उत्पादन करायला आणि संपत्ती म्हणजे प्रॉपर. आता आपण बघतो भारतातली स्थिती काय पर्टिक्युलरली, की जी संपत्ती आहे ती काय फार थोड्या लोकांच्याकडे कॉन्सन्ट्रेट आहे आणि बरीचशी लोक त्यापासून वंचित राहतात. त्यामुळे एक श्रीमंतांचा वर्ग आणि गरिबांचा वर्ग, जसं आपण मागच्या करंट अफेअर्सच्या लेक्चरला पाल्मा रेशो बघितलं होतं की गरीब किती आहेत आणि भारत किती आहे. समजा पहिले 10% लोक पकडली भारतातलं, त्यांच्याकडे 90% संपत्ती आणि राहिलेल्या 90% लोकांच्याकडे 10% संपत्ती किंवा उत्पादनांची साधने आहेत. तर अशा प्रकारे संपत्ती उत्पादन साधनांचं केंद्रीकरण होणार नाही, याच्यासाठी सरकार प्रयत्न करतं. म्हणजे सरकार जे काही इन्कम टॅक्स काढतं, ज्याच्यावर जास्त उत्पन्न आहे त्याला इन्कम टॅक्स, ज्याचं उत्पन्न कमी आहे त्याला इन्कम टॅक्स नाही, मग अशा प्रकारे जे इन्कम टॅक्स लावण्याचा प्रयत्न करतं सामूहिक त्याला मारक ठरेल अशा प्रकारे, अशा प्रकारे वेगवेगळे लॉस करून सरकार हे उत्पादन ह्या विषमता हे कमी करण्याचा प्रयत्न करतो. दुसरं तिसरं महत्वाचं 39 द ज्याच्यावर प्रश्न विचारू शकतो की स्त्री आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन. म्हणजे पूर्वीच्या काही स्त्रियांना जे होतं ते कमी पर्टिक्युलरली जे असतं ते वेतन दिलं जायचं सेम काम करत असले तरी, आणि पुरुषांना जास्त दिलं जायचं. मग आता जर स्त्री समजा एखाद्या समजा तुम्ही उद्या अधिकारी म्हणून सिलेक्ट झाला आणि सेल टॅक्स ऑफिसर म्हणून किंवा सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून काम करायला लागला किंवा डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करायला लागला आणि तुमच्याबरोबर एखादा पुरुष त्याचबरोबर एक मेल कॅन्डिडेट पण असेल, तर त्याला जास्त पगार येतात आणि तुम्हाला कमी पगार येतात, असं नाही चालणार. तर स्त्री आणि पुरुषांना एक समान कामासाठी समान वेतन हा जो लॉ आहे तो पर्टिक्युलरली 39 ड मध्ये हा नमूद ठेवा लक्षात घ्या, प्रश्न येईल. दुसरी गोष्ट, कामगार आणि बालके यांच्या आरोग्याला हानिकारक नाही असा रोजगार मिळणे. म्हणजे बालकांच्या, तर आपण बघितलं होतं कलम 24 नुसार काय केलेलं आहे की चाइल्ड लेबर प्रोहिबिट केलेलं आहे, पण त्यातल्या वरचे जी बालक आहेत त्यांच्या आरोग्याला हानी नाही करणार. मनोरंजन क्षेत्र असतील, बरोबर आहे ना, तर त्या क्षेत्रात त्यांना काम करता यायला पाहिजे. तसंच कामगार म्हणजे त्यांना पर्टिक्युलरली रोजगार तर मिळाला पाहिजे, पण त्या रोजगाराच्या ठिकाणी वातावरण असं असलं पाहिजे की त्यांची हेल्थ जी आहे ती डॅमेज नाही झाली पाहिजे, हे 39 ए कलम सांगतं. 39 एफ पर्टिक्युलरली हे मार्गदर्शक दृष्टीने कुठल्या 42 व्या घटना दृष्टीने समाविष्ट करण्यात आले, ते काय, बालकांना निकोपपणे आणि स्वातंत्र्याच्या प्रतिष्ठेच्या वातावरणात विकसित होण्याच्या संधी आणि सुविधा उपलब्ध केली जाते, तसेच बालकांचा युवकांचा शोषणापासून तसेच नैतिक अधपतनापासून बचाव केला वरील वाक्यांची राज्य हमी देईल. म्हणजे पर्टिक्युलरली बालक जे असतील ह्या बालकांचं शिक्षण किंवा जे काही त्यांना जे एन्व्हायरमेंट क्रिएट केलं तर हे अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट असलं पाहिजे की ज्या ठिकाणी त्यांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, इस्तीम मिळाली पाहिजे आणि त्यांचा विकास झाला पाहिजे. आणि पर्टिक्युलरली नैतिक अधपतन, मुराल जे डिग्रेडेशन होते हे मुराल डिग्रेडेशन होणार नाही या प्रकारे बचाव केला जाईल. दुसरी गोष्ट कलम 41 काय सांगतं की जे महत्वाचं असतं की बेकारी, वृद्धत्व, आजारपणत्व किंवा अपंगत्व अशा परिस्थितीत सार्वजनिक सहाय्य मिळावं, कामाचा अधिकार मिळावा आणि शिक्षणाचा अधिकार मिळावा. म्हणजे पर्टिक्युलरली जर तुमच्याकडे जॉब नसेल, तुम्ही जर ओल्ड एज मध्ये असाल किंवा तुम्ही आजारी असाल किंवा तुम्ही अपंग असाल, तर अशा प्रकारे पर्टिक्युलरली तुम्हाला काही मदत मिळाली पाहिजे. तुम्हाला जर ती मदत मिळाली तर तुम्हाला ती उपयोगी पडेल. अशा प्रकारे काम करण्याची परिस्थिती आहे ही जी आहे ती काम करता आलं पाहिजे. मग सरकार ते रोजगार भत्ता देतात काही राज्य लक्षात घ्या. किंवा तुम्ही वृद्धत्व आहे तर वृद्धत्वात आपल्या इथं संजय गांधी पेन्शन योजना केली जाते. तुम्ही आजारी असेल तर प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये मोफत दिलं असेल. अपंगांना आरक्षण दिलं जातं, अपंगांना 20 स्कॉलरशिप दिल्या जातात, अपंगांना वेगवेगळ्या प्रकारे अनुदान करून मदत केली जाते. तर ही सगळी जे शासन धोरण ठरवतं ह्याला आधार काय, तर डायरेक्टिव प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे कलम 41 मध्ये नमूद केलेलं असेल. हे कुणासाठी डायरेक्शन आहेत, राज्यासाठी. आपण अभ्यास काय करतोय, डायरेक्टिव प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. ठीक आहे, कलम 42, कामगारांना कामाच्या ठिकाणी न्याय व मानवी वातावरणाची हमी द्यावी, तसेच
स्त्रियांना मातृत्व सहाय्य मिळवून देण्याची तरतूद करावी. म्हणजे कामगारांना कामाच्या ठिकाणी पर्टिक्युलरली कसं वातावरण पाहिजे, तर न्यायिक वातावरण पाहिजे पर्टिक्युलरली. आणि दुसरी गोष्ट काय पाहिजे जनरली, की त्या ठिकाणी जे स्त्रिया असतील ते जर प्रेग्नंट असतील किंवा त्याच्यानंतर मातृत्व असेल त्यांना त्यासाठी मदत करावी. जसं आता शासन 26 वीकची मला वाटते काहीतरी पर्टिक्युलरली त्यांना पेड लीव देतं. तर हे सगळे जे धोरण आहेत ते कशा नाहीत, तर हे डायरेक्ट प्रिन्सिपल आहे. कलम 43 काय सांगतं, सर्व कामगारांना वाजवी वेतन, चांगले जीवनमान आणि पर्याप्त सामाजिक आणि सांस्कृतिक संधी द्यावी. म्हणजे कामगारांच्या पर्टिक्युलरली त्यांना वेतन योग्य असावं, रिझनेबल असावं, त्यांचं लाईफ त्यातनं चांगलं व्हावं आणि पर्याप्त त्यांना जे काही त्यांचे सामाजिक किंवा सांस्कृतिक कृती असेल त्यात सहभागी होण्याची संधी द्यावं. दुसरं 43A मी जे तुम्हाला सांगितलं पर्टिक्युलरली की जे 42व्या घटनेदुरुस्तीने ऍड केलंय, 49A 43A हे कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग मिळावा. म्हणजे जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटमध्ये पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स हा असावा, हे 43व्या 42व्या घटनेदुरुस्तीने सांगितलं. आणि हे 43A कलम आहे. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला की 42व्या घटनेदुरुस्तीने कोणती मार्गदर्शक तत्वे ऍड केली, तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे ऐकावं लागेल. 43B मार्गदर्शक तत्व काय सांगतं, 97व्या घटनेदुरुस्ती सांगतं. काय सांगतं, राज्य संस्था सहकारी संस्थांची ऐच्छिक निर्मिती, स्वायत्त कार्यप्रवणता, लोकशाही नियंत्रण आणि व्यावसायिक व्यवस्थापन करण्याकरता प्रोत्साहन देईल. म्हणजे जे काही सहकारी संस्था असतील त्यांचं स्थापन करणं, त्यांच्यावर डेमोक्रॅटिक कंट्रोल असणं आणि त्यांचं प्रोफेशनली मॅनेजमेंट करणं, आणि यासाठी पर्टिक्युलरली राज्य प्रयत्न करेल, हे डायरेक्टिव्ह नवीन ऍड केलं 97व्या घटनेदुरुस्तीने. प्रश्न विचारला की 97व्या घटनेदुरुस्तीने कुठलं मार्गदर्शक तत्व ऍड केलं, तर 43B 43B विकासाशी निगडीत आहे, तर पर्टिक्युलरली ह्याच्याशी. दुसरी गोष्ट म्हणजे काय, कलम 43 काय सांगतं, राज्यातील अनुसूचित जाती जमाती व इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विशेषाला हातभार लागेल व त्यांचे सामाजिक अन्यायापासून शोषण होईल. म्हणजे पर्टिक्युलरली राज्यातील ज्या अनुसूचित जाती जमाती इतर मागास जमाती असतील, वीक असतील, त्यांच्या पर्टिक्युलरली जे एज्युकेशन आहे आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे याच्यासाठी पर्टिक्युलरली त्यांना मदत करण्यासाठी धोरण राज्य सरकार ऐकेल पर्टिक्युलरली. आणि दुसरी गोष्ट काय, त्यांचं शोषणापासून संरक्षण करेल. बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की अनुसूचित जाती जमाती यांचं सामाजिक आणि अन्यायापासून शोषण करण्याशी संदर्भित कोणते राज्यघटनेतील मार्गदर्शक संबंधित आहे, तर कलम 46 हे लक्षात घ्या. कलम 47 काय सांगतं, लोकांचा आहार आणि जीवनमान उंचवणे तसेच सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारणे, की जे आता आपण कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये बघतो की लोकांचं फक्त जीवनमान किंवा लाईफ उचलून चाललं आहे, ते लोकांच्या आहारात कशा प्रकारे पर्टिक्युलरली जे असेल ते पोषक तत्व जातील. मग गव्हर्नमेंट फोर्टिफाईड राईस काढतं, फोर्टिफाईड इतर प्रॉडक्ट काढतं, किंवा पल्सेस असतात त्यांचं. आता काल जसं हे MSP जाहीर झाली, त्या MSP मध्ये तूर आणि मला वाटते डाळ, दुसरी अरहर पर्टिक्युलरली, या दोन डाळी ज्या आहेत त्यांचं जे MSP ते सगळ्यात जास्त वाढवली का, की त्यातनं लोकांना जास्त प्रोटीन मिळतात, तर या प्रकारे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, सार्वजनिक अव्यवस्था म्हणजे जी पब्लिक हेल्थ सिस्टीम आहे ती पर्टिक्युलरली विकसित करण्याचा प्रयत्न जे तो प्रयत्न कोण करतं, राज्य करतं. कारण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किंवा पब्लिक हेल्थ सिस्टीम जसं म्हटलं होतं की आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर, तर अमेरिकेमध्ये आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर हेल्थवर फक्त 10% होतं, म्हणजे बाकीचा पैसा लोकांना त्यांच्या विकासासाठी वापरता येतो. भारतामध्ये आजचं हिंदूला आर्टिकल आहे की जो 70 ते 67% हे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर भारतातल्या लोकांचं जे पॉकेट एक्सपेंडिचर आहे ते हेल्थवर जातं, आणि त्यामुळे इतर लोकांसाठी पैसा जो सरप्लस आहे तो विकसित मिळत नाही आणि त्यांना स्वतःचं कल्याण किंवा बाकीच्या बाबतीत विकास करणं हे मिळत नाही. म्हणून सार्वजनिक आरोग्य सुधारणं ही समाजवादी तत्व. ठीक आहे, पुढे आता गांधीवादी तत्व, ज्याला आपण पर्टिक्युलरली काय म्हणतो की गांधीयन प्रिन्सिपल्स. मग समजा प्रश्न आला की गांधींच्या विचारांचा प्रभाव घटनेच्या खालील कोणत्या भागात दिसून येतो, तर तो पर्टिक्युलरली मार्गदर्शक तत्व किंवा डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी याच्यात दिसून येतो. आता कलम 40 सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच स्पर्धा परीक्षेनं प्रश्न आला, ज्यावेळी तुम्ही सोडवाल त्यावेळी तुमच्याही लक्षात येईल किंवा आपणही सोडवणार आहोत. स्वयंशासनाचे घटक म्हणून कार्य करता येईल अशा रीतीने संघटन करून ग्रामपंचायतींना पर्याप्त अधिकार बहाल करणे. म्हणजे एक तर ग्रामपंचायतींना तेवढे अधिकार दिले पाहिजेत, ज्यावेळेला लक्षात घ्या घटना ज्यावेळेला अंमलात आली 26 जानेवारी 1950 त्याला ग्रामपंचायतीला घटनात्मक दर्जा नव्हता, तो 73 आणि 74 घटनेदुरुस्तीने 1992 साली दिला गेला. तोपर्यंत ज्या काही ग्रामपंचायत असतील त्यांच्याशी निगडीत कलम कुठलं होतं, 40. तर ग्रामपंचायती या स्वयंशासनाचा घटक म्हणून काम करतील अशा प्रकारे त्यांना जर काही पॉवर द्यायचे असतील तर त्याच्याशी संबंधित कलम कुठले, 40. म्हणून ग्रामपंचायती किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याशी डायरेक्ट प्रिन्सिपल मधलं 40वं कलम लक्षात येईल, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला पर्टिक्युलर प्रश्न आलेला आहे. 43B लक्षात घ्या, काही पुस्तक आहेत 43B समाजवादीमध्ये टाकलेले, गांधीवादीमध्ये टाकलेले, दोन्ही होतं. मग व्यक्तिगत आणि सहकार्य कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिले. गांधीजींचं महत्व काय होतं की
जे गाव असेल ते गाव आत्मनिर्भर असलं पाहिजे. पर्टिक्युलरली गाव आत्मनिर्भर जर पर्टिक्युलर असेल तर त्या ठिकाणी जे लहान उद्योग आहेत, कुटीर उद्योग ज्याला आपण मायक्रो इंडस्ट्रीज किंवा स्मॉल इंडस्ट्रीज म्हणू शकतो, तर त्या ठिकाणी ते कुटीर उद्योग चालतील आणि एकमेक लोकांचे जे असेल ते पैशाची देवाणघेवाण होऊन गाव आत्मनिर्भर बनेल. तर अशा प्रकारे व्यक्तिगत आणि सहकारी तत्वावर कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं काम सरकार करेल. म्हणून 43 व्या कलमामध्ये हे नमूद आहे, हे गांधीवादी तत्व आहे, कशातलं, डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी किंवा राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वाचं आहे. दुसरी गोष्ट काय, आरोग्यास अपायकारक असे मादक द्रव्य आणि नशिल्या पदार्थांच्या सेवनास प्रतिबंध करणे. म्हणजे पर्टिक्युलरली जे हेल्थला डेरोगेटरी असतील असे जर काही पदार्थ असतील तर अशा पदार्थांचा पर्टिक्युलरली शासन जे काय करेल ते लोकांपर्यंत पोहोचणार नाही किंवा त्याच्यासाठी काहीतरी लॉज करेल. जसं आपण ड्रग्स रिलेटेड जे असतात ते कायदे केले जातात किंवा पर्टिक्युलरली दारूबंदी काही जिल्ह्यात केली जाते, आता ती चंद्रपूरमधली उठवली पर्टिक्युलरली, तर या दृष्टिकोनातून ते प्रश्न तयार होईल. दुसरी गोष्ट काय, गाई वासरे इतर दुभती आणि बाकड जनावरे यांच्या कत्तलीस प्रतिबंध करणे आणि त्यांची पैदास सुधारणे. म्हणजे जी काही पर्टिक्युलरली ग्रामीण भागात पर्टिक्युलरली गाई असतील किंवा त्यांचं त्यांच्यावर म्हशी असतील पर्टिक्युलरली किंवा दुसरी काही जनावर असतील, तर यांचं पर्टिक्युलरली यांची पैदास सुधारणे, दूध होणे, म्हणजे ते काय होईल, ग्रामीण व्यवस्था सुधारेल. आणि काय होतं, यांच्या कत्तलीस प्रतिबंध करावा, हे पण मार्गदर्शक तत्व आहे. मग याच्या आधारे जर काय प्रश्न कंडक्ट करण्यात आला, कारण आता काय झालेलं आहे, तर लक्षद्वीपमध्ये जे ॲडमिनिस्ट्रेटर होते त्यांनी बीफ किलिंगला जो आहे तो विरोध दर्शवला. मग त्या आधारे जर प्रश्न आला की गाई वासरे इतर दुभते आणि भाकर जनावरांच्या कत्तलीस प्रतिबंध करणे ही घटनेची कोणते कलम निगडीत आहे, तर कलम 48 निगडीत आहे. म्हणून गांधीवादी तत्व लक्षात घ्या, चार आहेत, एक 40, 43, 47 आणि 48, आणि ते कोणकोणते इथे मी तुम्हाला इथे समजावून सांगितलेलं आहे. याच्यावरही प्रश्न आता, प्रश्न मी कसा सांगितलं तुम्हाला, समाजवादी तत्व कुठले ती विचारतात किंवा गांधीवादी कुठले ती विचारतात, आणि विचारतात यातलं कुठलं तत्व गांधीवादी नाहीये, मग तुम्हाला तिथं ते सॉर्ट आउट करतात. पण या दृष्टिकोनातून याचा अभ्यास करा. बऱ्याच वेळेला प्रश्न कलमावर विचारतात की जसं ग्रामपंचायतीशी निगडीत कोणतं किंवा ग्रामपंचायत स्वशासनाचा घटक म्हणून काम करेल याशी निगडीत कुठलं मार्गदर्शक तत्व, तर तुम्हाला ते सांगता यायला पाहिजे, ते कलम 40 मध्ये तत्व आहे. आता उदारमतवादी, मी तुम्हाला सांगितलं अभ्यास करताना सुरुवातीला उदारमतवादी तत्व पाठ करा, म्हणजे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, पाठ काहीच करू नका. दुसरी गोष्ट नंतर गांधीवादी करा आणि मग समाजवादी तत्वांकडे जा, म्हणजे तुमचं बऱ्यापैकी लक्षात राहील. अभ्यास करताना पण टॅक्ट असतात की कुठला पार्ट पहिल्यांदा करावा, त्या टॉपिक मध्ये कसं डिव्हिजन करावं, म्हणजे आपल्या लक्षात राहील. खूप मोठा टॉपिक असेल तर डिवाइड करण्याचा प्रयत्न करा आणि दररोज थोडं थोडं प्रगत होण्याचा प्रयत्न करा की स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम 1-1.5 वर्षात क्रॅक करून आपण कशा प्रकारे स्पर्धा परीक्षा क्रॅक करू शकू, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवा की एक दिवस आपल्याला जे येते पर्टिक्युलर तहसीलदार किंवा डेप्युटी कलेक्टर किंवा त्या पदावर जायचंय, या दृष्टिकोन तुमचे प्रिपरेशन असले पाहिजेत. आता उदारमतवादी तत्व यांना काय म्हणतात, इंटेलेक्च्युअल ऑल लिबरल प्रिन्सिपल, सीएपी लक्षात ठेवा. कलम 44 सगळ्यात महत्वाचं, सगळ्या स्पर्धा परीक्षा नेण्यासारखं आहे, ते म्हणजे समान नागरी कायद्याची हमी देणे. देशातील सर्व नागरिकांना समान नागरी कायदा, नागरी म्हणजे काय, फौजदारी कायदा नाही, नागरी कायदा. फौजदारी कायदा समान असते, म्हणजे एखाद्या मुस्लिम माणसानं खून केला, हिंदू माणसानं खून केला आणि ख्रिश्चन माणसानं खून केला तर त्याला होणारी शिक्षा जी असेल ती काय असेल, समान असेल. मग आता समान नागरी कायदा जो असेल त्याची हमी जी आहे ती पर्टिक्युलरली होते, ह्याला म्हणतात कॉमन सिव्हिल सर्व्हिस कोड. तर सिव्हिल सर्व्हिस कोड हा जो भाग आहे तो समान नागरी कायदा हा कलम 44 मध्ये नमूद आहे. म्हणजे काय, आपल्या देशात जे प्रत्येक धर्म आहे त्या प्रत्येक धर्माशी नागरी बाबतीत जे असेल, समजा लग्न असेल, विवाह असेल किंवा मृत्यू असेल किंवा इतर काही सामाजिक बाबी असतील, याच्यासाठी प्रत्येक धर्माचे वेगवेगळे कायदे आहेत. आणि त्यामुळे काय होतं की अशा प्रकारे कायदे असल्यामुळं काय होतं की धर्माच्यात भेदभाव निर्माण होतो. मग मुसलमान धर्माच्यात काय अन्याय कर्तव्य असतील, हिंदू धर्मात काय अन्याय कर्तव्य असतील, तर या दूर करून राज्य जे असेल ते कॉमन सिव्हिल कोड, ह्याला म्हणतात कॉमन सिव्हिल कोड, निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. हे कलम 44 सांगतं की समान नागरी कायदा, ज्यावेळेला आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करू त्यावेळेला कॉमन सिव्हिल कोड काय, त्याच्याशी निगडीत केसेस कुठले आहेत, त्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने काय डायरेक्शन दिले आहेत, मी ते तुम्हाला एक्सप्लेन करेन. आता ते काही गरज नाही, पण लक्षात घ्या कलम 44 सगळ्यात महत्वाचं, समान नागरी कायदा ज्याला म्हणतात कॉमन सिव्हिल कोड, परत मी रिपीट करतो, आर्टिकल 44 कॉमन सिव्हिल कोड, समान नागरी कायदा, ठीक आहे. कलम 45 मूळ ह्याच्यामध्ये नव्हतं पर्टिक्युलरली किंवा होतं पण त्यात चेंज केलं गेलं, काय, 6 वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी शिक्षण तसेच बालगृह सुविधा पुरवणे, लक्षात ठेवा. हा बदल कशानं केला, तर 86 व्या घटनादुरुस्ती 2002 साली केली. आपण काल बघितलं होतं की काय, 2002 साली केलेल्या 86 व्या घटनादुरुस्तीने 21A कलम ऍड केलं की जे शिक्षणाचा मूलभूत अधिकार, प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार जो होता तो होता. मग इथं काय केलं, 6 वर्षाची जी काय बालक आहेत त्यांच्यासाठी शिक्षण तसेच बालगृह सुविधा पुरवणे हा त्यांचं काय असेल, मार्गदर्शक तत्व. म्हणजे आपल्या आपल्या इथं जी अंगणवाडी योजना चालते किंवा इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम चालते, ICDA ज्याला म्हणतात, तर ती स्कीम शासनाने जी काढलेली आहे ती ह्या कलमाच्या अंतर्गत काढलेली आहे आणि हा बदल केलेला 86 वर्षाने, बरोबर आहे. तसंच
बेसिकली याच कलमानं काय केलं होतं की शिक्षणाचा मूलभूत अधिकारांना ते पण केलं होतं की 6 ते 14 वर्षापर्यंत, म्हणजे इथं 6 ते 14 वर्षापर्यंतच्या बालकांसाठी होईल, तिकडे काय होतं 6 ते 14 वर्षांच्या बालकांसाठी. अजून आपला एक बदल बघायचा तो म्हणजे फंडामेंटल ड्युटी मध्ये त्या ठिकाणी एक बघायचं. ठीक आहे, पुढे कलम 48A जे 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलं ते म्हणजे काय, वन्य आणि वन्यजीव म्हणजे फॉरेस्ट आणि त्यात राहणारे जे काय अॅनिमल्स असतील त्यांचं पर्टिक्युलरली पर्यावरण म्हणजे त्या ठिकाणचं जे पर्यावरण आहे ते आणि त्यांचं संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे राज्य पर्टिक्युलरली प्रश्न कसा येतो, वन्य आणि वन्यजीवांचे संरक्षण याच्यासाठी कोणतं कलम संबंधित आहे, तर कलम 48A. 49 काय सांगतं, राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची स्मारके ऐतिहासिक आहे आणि कलात्मक दृष्ट्या महत्वाचे स्थळ यांचे जतन करे. म्हणजे जे काही आपल्या इथं पूर्वीचे किंवा जे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या गोष्टी ऐतिहासिक ठरल्या किंवा आपले जे शिवाजी महाराजांचे किल्ले असतील, गड असतील, किंवा मुघलांच्या काळात जे काही स्थापत्य निर्माण झालं ते असतील, किंवा काही कल्चरल दृष्ट्या इम्पॉर्टंट गोष्टी असतील, तर ही ठिकाणं किंवा ही स्मारकं असतील ही जतन करण्याचा कोण प्रयत्न करेल, राज्य सरकार करेल. म्हणजेच काय करेल, राज्य सरकार त्यानुसार कायदा करेल किंवा त्यानुसार राज्य सरकारची धोरणं असतील. तर हे कलम 49 मध्ये सांगितले. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो मागच्या वेळेला मला वाटतं CDSला प्रश्न आला होता की एक्झिक्युटिव्हला जे असेल पर्टिक्युलरली ते ज्युडिशरीपासून सेपरेट करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे राज्याच्या सेवेतील न्याय यंत्रणा कार्यकारी तंत्रापासून वेगळी करण्याचा प्रयत्न करेल, कलम 50 सांगतं. आता पर्टिक्युलरली हा जो डिफरन्स आहे हा लक्षात घ्या की पूर्वीच्या काही कलेक्टरला सगळे अधिकार होते, म्हणजे तोच न्यायदान करायचा, तोच कायदा अमलात आणायचा, हे सगळे अधिकार एकाकडे होते. त्यामुळे काय होतं, पार्टिशन होतं, ज्यांना कायदा अमलात केलाय तोच त्याचं न्यायदान करणार असेल तर अवघड गोष्ट होती. म्हणून कलम 50 काय सांगतं की कार्यकारी यंत्रणा म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणजे जे न्यायाचा अंमलबजावणी करतात ते आणि न्याय यंत्रणा ही वेगळी असली पाहिजे, आणि हे वेगळं करण्याचं काम कुठलं करतं, कलम करतं कलम 50. म्हणजे अशा डायरेक्शन आहेत, आपण तसं केलेलं आहे का, हा केलेलं आहे. आता जिल्हा न्यायालय आली, हे आली, म्हणजे कलेक्टरला महसूल बाबतीत सोडून इतर बाबतीत जर तुमच्यावर काय अन्याय झाला तुम्ही जिल्हा न्यायालयाकडे जाऊ शकता, तिथं न्यायाधीश असतो, तो एक्झिक्युटिव्ह नसतो. पण तरीही जो महसूल सेवेतले अधिकारी आहेत किंवा कमिशनर एरियामध्ये जे पोलीस आहेत त्यांना काही स्वरूपात न्यायदानाच्या अधिकार आहेत. पण भारत सरकारने याच्यावर प्रयत्न केलेला की न्यायव्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून अलग केलेली, याच्याशी संबंधित जे मार्गदर्शक तत्व आहे ते मार्गदर्शक तत्व 50 हवे. कलम 51 मधलं जे मार्गदर्शक तत्व आहे 51(1), (2), (3) आणि (4) ही चारही लक्षात ठेवा. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला की कुठलं संब ह्याच्यात इन्क्लूड नाहीये म्हणून. मग कलम 51 हे काय सांगतं, 1, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखणे हे पहिलं उदार महत्त्वाचं येतात असेल. दुसरं, राष्ट्राष्ट्रात न्याय आणि सन्मानपूर्वक संबंध टिकवून ठेवणे हे दुसरं मार्गदर्शक तत्व. आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याविषयी आदरभाव वाढवणे हे तिसरं मार्गदर्शक तत्व 51(1) मधलं. आणि चौथं, आंतरराष्ट्रीय विवादाची शांततामय मार्गाने सोडवणूक करणं. म्हणजे हे चार जी तत्व आहेत, आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षित राखणे, राष्ट्राच्या न्याय आणि सन्मानपूर्वक संबंध टिकवून ठेवणे, आंतरराष्ट्रीय कायदा आणि कराराशी आदरभाव बाळवणे, आंतरराष्ट्रीय विवादाची शांततामय मार्गाने सोडवणूक करणे, याच्यासाठी पर्टिक्युलरली जे मार्गदर्शक तत्व आहे हे मार्गदर्शक तत्व आहेत. बऱ्याच वेळा प्रश्न असा होतो की आंतरराष्ट्रीय विवादांची शांतता मार्गाने सोडवणूक करेल हे काय आहे, तर हे काय मार्गदर्शक तत्व, ही चारही कलम लक्षात ठेवायच्या. बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. मग कलम 50 इम्पॉर्टंट आहे, कलम 44 इम्पॉर्टंट आहे, कलम 51 मधली जी कलम आहे ती इम्पॉर्टंट आहेत, आणि 48A मी सांगितले तुम्हाला, 49A, 43A आणि 48A ही जी आहेत ती 42व्या घटना दुरुस्तीने ऍड झालेली आहेत. 49F जे ते तुम्हाला सांगितलं की 97व्या घटना दुरुस्तीने ऍड झालेले आहे, आणि 45व्या घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे, 45 कलमामध्ये 86व्या घटना दुरुस्तीने 2002 साली बदल केलेला आहे. ज्यावेळी तुम्ही प्रश्न सोडवाल तेव्हा तुम्हाला समजेल, लेक्चर ऐकताना बऱ्याच वेळेला बोर होतं की यार 45 मिनिटं ते लेक्चर ऐकताय आणि यातले काय येईल परीक्षेला, पण तो अँगल डेव्हलप होणं आवश्यक आहे की यातलं परीक्षेला काय होऊ शकतं, पर्टिक्युलर रिलेव्हन्स तुम्हाला सायन्स जे मी लेक्चर चालू केले त्या दृष्टिकोनातून येईल की सायन्समध्ये प्रश्न कशा प्रकारे येतील. कारण बऱ्याच वेळेला मुलं विचारतात की बुक्स कुठलं वाचायचं, आणि बुक्स वाचून मग त्यांना वाटतं की हा हे बुक्स वाचले की आपण पास होऊ, पण स्पर्धा परीक्षा या एका वेगळ्या फुटिंग्सवर चालतात, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून प्रिपरेशन करताना त्या पुस्तकातला प्रश्न कसा कन्स्ट्रक्ट होईल हा अँगल डेव्हलप होणं आवश्यक असतं, आणि त्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्राचं मार्गदर्शन हे फार आवश्यक असतं. ठीक आहे, पुढे आता जसं आपण बघितलं की मूलभूत अधिकारांचं बघितलं होतं की भाग 3 मध्ये काही मूलभूत अधिकार जे नमूद केले होते त्याच्याशिवाय काही मूलभूत अधिकार होते, जसं आपण बघितलं होतं की काय मतदानाचा अधिकार असेल, बरोबर आहे ना, त्याच्यानंतर मालमत्तेचा अधिकार असेल, तसंच काही मार्गदर्शक तत्व जी आहेत ती भाग 3(4) मध्ये सोडून सुद्धा आहेत. मग कुठली आहेत, अनुसूचित जाती आणि जमाती यांचा सेवेसाठी असणारा दावा हा कुठल्या कलमानुसार आहे, कलम 335 नुसार आणि घटनेचा भाग 16 नुसार. घटनेचा भाग 16 काय सांगतो पर्टिक्युलरली की अनुसूचित जाती आणि जमाती यांचा केंद्र सरकार किंवा राज्य सेवा यांच्यातील सेवा आणि पद यांचा दावा लक्षात घेताना
सरकारने प्रशासकीय कार्यक्षमतेचा हेतू लक्षात घ्यावा, आपण बघितले होते पर्टिक्युलरली मूलभूत अधिकार बघत असताना कलम 16 मध्ये. तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी हे कोणत्या कलमाशी निगडीत आहे, कलम 335 मध्ये, आणि कशाशी निगडीत आहे, तर जर तुम्ही अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तीची एखाद्या पदावर किंवा एखाद्या सेवेमध्ये नियुक्ती करत असाल तर ती अफेक्ट होतीये का, तर त्या दृष्टिकोनातून त्याचा दावा हा लक्षात घ्यावा असं कलम घटनेच्या कलम 16 मधील कलम 335 सांगतं. दुसरी गोष्ट म्हणजे मातृभाषेत सूचना किंवा शिक्षण. भाषिक अल्पसंख्याक मुलांना त्यांच्या मातृभाषेतच प्राथमिक पातळीवर शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार किंवा स्थानिक प्राधिकरणाने योग्य त्या पुरेशा सुविधा उपलब्ध करतील. भाग 17 मधलं कलम 350 ए म्हणजे पर्टिक्युलरली जे काही भाषिक आपण बघितलं होतं कलम मला वाटतंय 29 मध्ये की रिलिजियस आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीज, बरोबर ना, तर लिंग्विस्टिक मायनॉरिटी जी असतील म्हणजे एखादी भाषिक अल्पसंख्यक मुलं असतील तर त्यांची प्राथमिक शिक्षण म्हणजे प्राथमिक पातळीवरचं जे शिक्षण आहे त्याच्यासाठी त्यांना ते शिक्षण मातृभाषेचं दिलेलं आहे, म्हणजे ज्यांची मातृभाषा असेल मग ती हिंदी असेल उर्दू असेल तर ते देण्यासाठी राज्य सरकार जे ते पर्टिक्युलरली प्रयत्न करेल असं कलम 350 हे सांगतं की जे भाग 17 मध्ये जमते. दुसरी गोष्ट हिंदी भाषेचा विकास, की भारतात जी काही कॉमन कल्चर आहे, तर भारतात वेगवेगळ्या राज्यात पर्टिक्युलर वेगवेगळ्या भाषा आहेत, जसं महाराष्ट्रात मराठी आहे, गुजरात मध्ये गुजराती आहे, ओडिशात ओडिशी आहे, काही राज्यात हिंदी आहे, काही आसाम सारख्या राज्यात वेगळी भाषा आहे, काही भागात डोंगरी वगैरे भाषा आहेत, मैथली भाषा आहे, संताली भाषा आहे, मग अशा वेळी भारताचं कॉमन कल्चर काय हा भाग वेगळ्या प्रकारे होतो. मग असं भारताचं कॉमन कल्चर जे असेल या म्हणून हिंदी भाषा काम करेल, अशा प्रकारे भाषा हिंदी भाषा विकास करण्याचं काम करेल केंद्र सरकार, करेल राज्य सरकार नाही, असे घर घटनेचा कलम भाग 17 सांगतं आणि कलम 351 सांगतं. म्हणजे वरील प्रकारे जी मार्गदर्शक तत्व नमूद केलेली होती आपण 3651 मध्ये बघितली, ज्यांचं डिव्हिजन आपण 3 भागात केलं होतं, ते सोडून कलम 335, कलम 350 आणि कलम 351 ही जी आर्टिकल्स आहेत ही आर्टिकल्स पण आपल्याला त्या दृष्टिकोनातून करतात की या भागात सोडून मार्गदर्शक तत्व होती, याच्या आधारे काय प्रश्न कन्स्ट्रक्ट केला तर तो तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे पुढे. आता मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व याच्यावर फरक दिलेला आहे, कारण बऱ्याच स्पर्धा परीक्षांना असा अनालिटिकल क्वेश्चन येतो. मूलभूत अधिकार काय करतात पर्टिक्युलरली, पहिला फरक काय की ते राज्याने ह्या गोष्टी करू नये, ह्या गोष्टी केल्या तर काय होईल, लोकांच्या मूलभूत अधिकार बंधन होईल, त्यामुळे ते राज्याला मर्यादित करतात किंवा रोखत असल्यामुळे ती नकारात्मक आहे. तर सरकारनं काय बाबी कराव्यात म्हणजे आर्थिक बाबतीत सामाजिक बाबतीत काय करावं हे पर्टिक्युलरली करण्याचा प्रयत्न करून करतं पर्टिक्युलरली, तर ते मार्गदर्शक तत्व करतात म्हणून ती सकारात्मक, म्हणजे मूलभूत अधिकार नकारात्मक आहेत आणि मार्गदर्शक तत्व सकारात्मक आहे, हा पहिला फरक. दुसरी गोष्ट काय, मूलभूत अधिकार काय आहेत, न्याय प्रविष्ट आहेत, म्हणजे त्यांच्यावर अतिक्रमण झालं तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. मार्गदर्शक तत्व न्याय प्रविष्ट आहेत का नाहीत का, मग त्यांचं उल्लंघन झालं तर तुम्हाला न्यायालयात दाद मागता येत नाही. मूलभूत अधिकार काय करतात, तर राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे पॉलिटिकल डेमोक्रेसी. आणि मार्गदर्शक तत्व काय करतात, तर इकॉनॉमिक आणि सोशल डेमोक्रेसी जी आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवा, म्हणजे दोन्ही तुम्हाला आलं पाहिजे पुढे. दुसरी गोष्ट काय, मूलभूत अधिकार कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक आहेत, म्हणजे काय त्यांचं पालन केलंच पाहिजे किंवा राज्य सरकारनं पालन केलं पाहिजे का, तर ते लिगली आहेत, पण हे कसे बंधनकारक आहेत, नैतिक आणि राजकीय दृष्ट्या, म्हणजे पर्टिक्युलरली मुराल दृष्ट्या किंवा पॉलिटिकल तुमचा जर उद्या सत्ता टिकून ठेवायची असेल तर ती बंधनकारक आहेत, बरोबर आहे ना. तसंच मूलभूत अधिकार आपोआप अंमलात येतात का, ते घटनेतच नमूद केलेले, त्यांच्यासाठी वेगळा कायदा करण्याची गरज नाही, मात्र मार्गदर्शक तत्व अंमलात येण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता असते. जसं आपण म्हणलं की स्त्रियांना समान संधी समान वेतन, तसं मग त्यासाठी कायदा करायला लागेल, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर अपंग व्यक्तींना मदत करायची तर त्यांचा आरक्षणाचा कायदा करावा लागेल, म्हणजे मार्गदर्शक तत्व अंमलात येण्यासाठी कायदा करावा लागतो, मूलभूत अधिकार आपोआप अंमलात येतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय, मूलभूत अधिकार व्यक्तीला कल्याणासाठी चालण्याचा, म्हणजे व्यक्तीचा भौतिक विकास असेल, नैतिक विकास असेल, ते या आर्थिक विकास असेल, यासाठी मार्गदर्शक तत्व काय करतात, पर्टिक्युलरली सामाजिक विकासाचा प्रयत्न करतात, समूहाच्या विकासाचा प्रयत्न करतात, म्हणून ते समाजभिमुख आहेत, म्हणजे हे वैयक्तिक आहेत आणि हे सामूहिक आहेत, हे पर्टिक्युलरली इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट बघतात, हे पब्लिक इंटरेस्ट बघतात, हा एक फरक त्याच्या दृष्टिकोनातून आपण सॉर्ट आउट करू शकतो. ठीक आहे, पुढे मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा कोणताही कायदा घटनाविरुद्ध किंवा अवैध घोषित करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे, बरोबर ना. मूलभूत मार्गदर्शक तत्व करण्याचा पर्टिक्युलरली कायदा घोषित करण्याचा अधिकार नाही, लक्षात घ्या. म्हणजे समजा एखादा कायदा केलाय सरकारनं आणि तो मूलभूत अधिकारांच्या अवैध आहे, तर न्यायालय असा कायदा घटनाविरोधी, दॅट इज कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध आहे आणि अवैध किंवा नल आणि व्हॉइड करण्याचा अधिकार आहे, असा कायदा घोषित करण्याचा न्यायालय करू शकत नाही. मात्र जर न्यायालय मार्गदर्शक तत्वांना परिणामकता देत असेल तर तो परिणामकता देण्यासाठी असा केलेल्या कायद्याची वैधता
जे न्यायालय ते मान्य करू शकतो. आपण हे सुप्रीम कोर्टाच्या ज्याला डायरेक्ट टू प्रिन्सिपलचे हे बघितलं होतं, वैशिष्ट्य बघितलं होतं, त्याच्यामध्ये बघितले. हे साधारणतः मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व यातले फरक आहेत हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर याच्या आधारे जर काही प्रश्न आला तर तो तुम्हाला सॉर्ट आउट करता आला पाहिजे. मी सांगितलं एक दोन दोनदा लेक्चर वाईका तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता सँक्शन बिहाइंड द डायरेक्ट प्रिन्सिपल्स म्हणजे मार्गदर्शक तत्वांच्या मागील पाठबळ. तर जे घटना समितीचे सल्लागार होते ज्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न होतो, बी एन राव, मला वाटते मागच्या सीडीएसला प्रश्न आलेला आहे. तर जे बी एन राव घटना समितीचे सदस्य होते ते म्हणतात आपल्या मूलभूत हक्क यांचं दोन भागात विभाजन करता येतं, कसलं न्यायप्रविष्ट आणि म्हणजे न्यायप्रविष्ट नाहीत आणि अन्यायप्रविष्ट म्हणजे जस्टिसेबल आणि नॉन जस्टिसेबल, आणि अशा प्रकारे केलं जाऊ मग ती मागणी मान्य केली आणि जे न्यायप्रविष्ट जी हक्क आहेत त्यांचा समावेश भाग 3 मध्ये केला आणि जे न्यायप्रविष्ट नाहीत ते भाग 4 मध्ये केला. प्रश्न कसा येतो की न्यायप्रविष्ट नसणाऱ्या मूलभूत हक्कांचा समावेश कोणत्या भागात करण्यात आलेला आहे? भाग 3, भाग 4, भाग 5, भाग 5A, तर भाग 4 मध्ये. दुसरी गोष्ट, मूलभूत हक्कांचं विभाजन न्यायप्रविष्ट आणि अन्यायप्रविष्ट असं कोणी करावं असं कोणी सांगितलं होतं? बी एन राव यांनी सांगितलं होतं. दुसरी गोष्ट काय, मी तुम्हाला सांगितलं की आंबेडकर म्हणतात की भारतीय राज्यघटनेचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे काय नॉयल फीचर्स आहे का, त्यांना पर्टिक्युलरली मार्गदर्शक तत्वांना कायद्याचं पाठबळ नसलं तरी त्यांना काय राजकीय स्वरूपाचं पाठबळ आहे का, तर सार्वजनिक मतांचं जे पब्लिक ओपिनियन आहे त्यांच्या अंमलबजावणी राजनैतिक व्यवस्थेचं नैतिक आणि जबाबदारीचं पालव आहे. म्हणजे बेसिकली लक्षात घ्या की जर सरकार जे सत्तेवर आहे तर जर ते कायदे केले लोकांसाठी आणि ते चांगलं काम केलं सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीच्या बाबतीत, लोकांना शिक्षण दिलं, चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या, गरिबांना मदत केली, जे मोफत त्यांना न्यायव्यवस्था दिली, अशा प्रकारे काम केलं तर त्याला बेसिकली काय मुराल जे ते मुराल पाठबळ आहे किंवा नैतिक व्यवस्था आहे. आणि राज्यव्यवस्था ह्या नैतिक पाठबळावर आधारित असते. लोक बघतात की सरकार कसं काम करते, कोणत्या बाबतीत काम करते. पोलीस आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे सरकारचं सोपं काम आहे कारण तिथं पण लोकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे, गरीबांपर्यंत मदत गेली पाहिजे, महागाई नियंत्रणात राहिली पाहिजे. ही जी कामं आहेत या आधारे लोक तुमचं सरकारचं जे ओपिनियन आहे ते जे मत प्रदर्शित करतात. म्हणून त्यांना जरी न्यायिक पाठबळ नसलं तरी पर्टिक्युलरली पब्लिक ओपिनियन किंवा राजकीय पाठबळ आहे. आणि असं का म्हटलं तर या तत्वांची पर्टिक्युलरली जी अंमलबजावणी आहे ती सरकारनं कायदा करण्यावर डिपेंड, म्हणजे सरकारनं कायदाच नाही केला. समजा आता बायचान्स आपण बघतो की कॉमन सिव्हिल कोड कलम 44 मध्ये, पण सरकारनं अजूनही मुस्लिमांच्या बाबतीत थिअरी त्याला एक पद्धत होती, मग सरकारनं आता कायदा केला त्याच्याविषयी. मग असं वेगवेगळ्या धर्माच्या बाबतीत जे काही स्त्रियांच्यावर अत्याचार करणारे कायदे आहेत, मग ते हिंदू धर्मातही असतील, तर ते जे कायदे आहेत त्याच्यासाठी सरकारनं कायदा करण्याचं जे म्हणतो आपण की एक डेअरिंग केलं पाहिजे किंवा हे केलं तर काय होऊ शकतं की त्या त्या जमातीवर एक उपकारक परिणाम ठरतो. पण लोक काय करतात की पर्टिक्युलरली मतासाठी असे कायदे केले जात नाहीत. या दृष्टिकोनातून यांची अंमलबजावणी राजकीय व्यवस्थेवर अवलंबून आहे. बरोबर आहे ना? आता पर्टिक्युलरली कलम 45 मध्ये काय होतं पर्टिक्युलरली की आपण बघितलं मूलभूत अधिकार होता कसला होता तर शिक्षणाचा मूलभूत अधिकार होता. पण ते आपण बघितलेलं की उन्नीकृष्णन केसमध्ये काय केलं होतं की 21A अंतर्गत शिक्षणाचा मूलभूत अधिकार केला. म्हणजे 45 मधला जो मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्व होतं की मुलांसाठी मूलभूत शिक्षणाचा, आता काय झालेला 41A 21व्या कलमासाठी मूलभूत शिक्षणाचा अधिकार हा बनला. ठीक आहे. आता मार्गदर्शक तत्वानं केली जाणारी टीका म्हणजे काय, तर याच्यावर बऱ्याच प्रश्न येतात की कायद्याचे पाठबळ झाले, नो लीगल फोर्स. केटी शाह काय म्हणतात, इज आर पायस सुपरफ्लुटीज, म्हणजे काय पवित्र किंवा धार्मिक वृत्ती किंवा प्रवृत्ती ज्यांच्यावर टीका केली आहे की त्यांनी त्यांना काय म्हणले बँकेचा चेक जर वित्तीय संस्थाने असेल तर उठला जाईल. म्हणजे जसं आपल्याला काय करायचं चेक देतो आणि त्याच्या बँकेत पैसेच नसतील किंवा त्याच्या बँकेत पैसे असतील तर तो वाटला जातो, मग अशा प्रकारे तो बँकेचा चेक आहे असं केटी शाह म्हणतात. किंवा ते काय पवित्र किंवा धार्मिक वृत्ती किंवा पावी सुपरफ्लुटीज आहे असं ते म्हणतात. नसरुद्दीन काय म्हणतात की दीज आर नवीन वर्षाची ठराव किंवा घोषणा आहेत त्यांनी म्हटलेले, की बेसिकली काय आपण सगळ्या नवीन वर्षाला ठरवतो की 1 जून पासून 1 जानेवारी पासून आता अभ्यास चालू करायचा, स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची, 1 वर्षात मला हे बनायचे ते बनायचे, आणि 2 तारखेला आपण आपलं टाइम टेबल सगळं कोलमडतो. तसंच नसरुद्दीन म्हणतात की हे काय नवीन वर्षाच्या घोषणा आहेत की ज्या 2 तारखेला पर्टिक्युलरली मोडल्या जाऊ शकतात. तिथे कृष्णमाचार्य काय म्हणतात हे आकांक्षा आहेत ज्यांना केराची टोपली प्रचितीत आणून देण्याप्रमाणे मार्गदर्शक तत्वे होतात, व्हेरिटेबल डस्टबिन ऑफ सेंटिमेंट्स. म्हणजे लोकांच्या आकांक्षा आहेत की ज्यांना केराच्या टोपलीची प्रचिती देऊ शकतात, कारण सरकारच्या ह्याच्यावरती डिपेंड आहेत की इम्प्लिमेंट करायचं का नाही करायचं. केसी किवेर काय म्हणतात त्यांना उद्दिष्ट आणि आकांक्षांचे घोषणापत्र म्हणतात, मॅनिफेस्टो ऑफ एम्स अँड ऍस्पिरेशन, आणि नैतिक कानुगाणी म्हणजे मोरल होमेली म्हणतात. मग पर्टिक्युलर असं म्हणतात की मोरल होमेली असं कोणी म्हटलेलं आहे मार्गदर्शक तत्वांना तर ते केसी विअर यांनी म्हटलेलं आहे. आणि आयुर्वेदिक आयवर्जेनिक्स काय म्हणतात
त्या फक्त पवित्र किंवा धार्मिक आकांक्षा आहेत. दीज आर पायस ऍस्पिरेशन्स. तर याच्या आधारे प्रश्न येऊ शकतात की कुणी काय म्हटलेलं आहे, आणि आलेले पण येत आणि येऊही शकतात. तर तुम्हाला क्लास वन क्लासची प्रिपरेशन करायची असेल तर त्या दृष्टिकोनातून पोलीस भरती, तलाठी भरती किंवा तुम्ही ग्रुप सीची एक्झाम करत असाल ते एवढ्या डीपमध्ये जात नाही. पर्टिक्युलर सिम्पल प्रश्न विचारतात जे मी आधी शिकवलेले, त्या आधारे प्रश्न तो विचारला जातो. ठीक आहे, पुढे त्याचं योग्य प्रकारात किंवा क्रमावर मांडणी नाही. म्हणजे मार्गदर्शक तत्वांची जी रचना आहे, आपण आता डिव्हिजन केलं काय, हे डिव्हिजन कोणी केलेले पर्टिक्युलरली? तर ज्याने पुस्तक लिहिले त्यांनी ते डिव्हिजन केलंय की कुठली समाजवादी तत्व, गांधीवादी तत्व आणि उदारमतवादी तत्व. मात्र घटनेत ती वयीनं मांडलेली, त्यांचं कुठल्या प्रकारे वर्गीकरण काय का अशी का क्रम मांडला हे नाही. आणि बेसिकली ते काय पारंपरिक किंवा दृढवादी आहेत, म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह. द घोस्ट ऑफ सिडनी वेब अँड बेटरायस ऑफ वेब स्टॉक थ्रू द पेजेस ऑफ टेक्स्ट पार्ट वी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एक्सप्रेस फॅबियन सोशलिझम विदाउट सोशलिझम. म्हणजे जो एक पोकळ समाजवाद की खरं त्यातनं काय असतो हा बेसिकली ती कुठं उपयोगी होती, तर जो मध्यकालातला मध्यकालात होता त्यासाठी ती उपयोगी होती. पण ती उपयोगीसाठी किती होऊ शकते हे सांगता येत नाही, म्हणूनही त्यांच्यावर टीका केली जाते. दुसरी गोष्ट काय, ही फक्त थेरॉटिकल आहे, त्याच्यात प्रॅक्टिकलिटीचा काही संबंध नाही, म्हणून याच्यावर टीका केली जाते. पण मी जसं सांगितलं की प्रत्येक गोष्टी मूलभूत अधिकारावर टीका केली जाते, मार्गदर्शक तत्वावर टीका केली जाते, पण आपल्याला ते सॉर्ट आउट करायचे की हे उपयोगी काय. तुम्ही ज्यावेळेला निबंध वगैरे लिहाल पर्टिक्युलर यूपीएससी किंवा एमपीएससीच्या पेपर एक मध्ये, त्यावेळेला जी मार्गदर्शक तत्व आहे त्यातली कलमांचा जर वापर केला तर तो जास्त रिलेव्हंट ठरेल. कारण ते पर्टिक्युलर येतो कुठेही तुम्ही एसे ज्या वेळेला चांगला लिहिण्याचा प्रयत्न करता, ते सुरुवात करताना तुम्ही पर्टिक्युलर इथली वाक्य वापरू शकता मार्गदर्शक तत्वातली, ते तुम्हाला जास्त रिलेव्हंट ठरेल असं मला वाटतं. ठीक आहे, पुढे आता केस घटनात्मक पेच प्रसंग. कोण म्हणतं की जर मार्गदर्शक तत्व अंमलात आली तर घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होतं, तर केस यंत्रणा म्हणतात. कुणत घेत घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होईल, तर केंद्र आणि राज्य सरकार, राष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि गव्हर्नर आणि मुख्यमंत्री यांच्यात घटनात्मक विवर्तन होऊ शकतो का? त्यांच्या मते या तत्वांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार राज्य शासन निवडू शकत होतं. जर राज्य शासनानं त्याचं पालन नाही केलं तर काय होतं, ते बरखास्त होऊ शकतं. पंतप्रधान एखादं विधेयक मार्गदर्शक तत्वाच्या विरुद्ध असेल पारित करून राष्ट्रपतीच्या संमतीसाठी सादर केलं, राष्ट्रपतीने ते मार्गदर्शक तत्वाच्या विरुद्ध केलं तर ते संमती नाही दिली तर त्यांच्या विरोध होऊ शकतो. तसंच मुख्यमंत्री राज्यात. म्हणजे पर्टिक्युलर प्रश्न समजा असा आला की मार्गदर्शक तत्वांचा परिणाम म्हणून घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो असं मत कुणी व्यक्त केले, तर ते केस अंतर्नात. आणि कुणाच घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो, केंद्र आणि राज्य सरकार, राष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आणि राज्यपाल, याच्यामध्ये कसा होऊ शकतो तर मी तुम्हाला सांगितलं आणि आता हे सांगितलं तुम्हाला व्यवहार येते. पण या दृष्टिकोनातून काही जर प्रश्न आले तर तुम्हाला ते सॉल्व करता आले पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आर्टिकल्स लक्षात ठेवा, नंतर डिव्हिजन्स लक्षात ठेवा, डिव्हिजन मध्ये कोणकोणते ते लक्षात ठेवा, आणि या दृष्टिकोनातून टीका काय आहेत आणि त्याचं काय. मी तुम्हाला सांगितलं जरी टीका असली तरी सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जे शासन सत्तेवर येतं त्यांनाही मार्गदर्शक प्रमाणे काम करतात. जसं लॅम्प असतो तुम्हाला ते दीप स्तंभ असतो किनाऱ्यावर जहाजांना मार्गदर्शक म्हणून, त्या प्रकारे काम करतात. म्हणून यांचं महत्व हे आबादी ते लक्षात घ्या. ठीक आहे, एलएम सिंघवी जे पर्टिक्युलर कायदे पण ते काय म्हणतात, मार्गदर्शक तत्वे ही जिवंत तरतुदी आहेत आणि ज्यातून सामाजिक न्यायाचं तत्वज्ञान प्रगत होतं. म्हणजे मार्गदर्शक तत्वे पर्टिक्युलरली काय, एक म्हणतो ना आपण घटनेत सगळी घटना लिहिली त्यावेळेला आता मूलभूत अधिकार तेव्हापासूनच आहेत. मार्गदर्शक तत्व कसे आहेत, उद्या काय करायचे सरकारला मार्गदर्शन करतात, त्यामुळे ते लिव्हिंग ऍस्पेक्ट आहे. आणि त्यामुळे काय होतं, सामाजिक न्याय देत होतो. म्हणजे सांगितलं सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय हा प्रियांबल मध्ये नमुदे आणि मार्गदर्शक तत्वात नमुदे. जे एन सी छागला होते जे भारताचे पूर्ण न्यायाधीश होते ते काय म्हणतात, जर यांचं पर्टिक्युलरली अंमलात आणलं तर भारत हा देशावर काय होईल, स्वर्ग होईल पृथ्वीवरचा पर्टिक्युलरली. आणि शेटलवाल काय म्हणतात, मार्गदर्शक तत्व एका दिवाप्रमाणे बिकॉन लाईट्स आहेत की ज्याची न्यायालयानं त्या न्याय पुनर्विकाला मदत झाली. म्हणजे याचा उपयोग एकतर केलेले कायदे जे आहेत ते घटनात्मकदृष्ट्या वैध आहे का याची तपासणी करण्यासाठी उपयोग झाला, आणि जे ज्युडिशियल रिव्ह्यू आहे यासाठी पण यांचा मार्गदर्शक तत्वांचा उपयोग झाला. म्हणून याच्यात अजूनही काय ॲडिशन्स असतील तर ते मी तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात देईन. साधारणतः लेक्चर लांब झालं कारण खूप मोठा भाग आहे, 36 ते 51 आर्टिकल्स आहेत, त्याच्या डिव्हिजन्स कसे आहेत, त्याच्यावर कुणी काय मतं व्यक्त केली आहेत, मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वातला फरक काय, या दृष्टिकोनातून कुठल्या गोष्टीवर भर द्यायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या दृष्टिकोनातून हे जर महत्व आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व यांच्यामध्ये खटले झाले आणि या खटल्यांच्या मध्ये जे काही पर्टिक्युलरली न्यायालयानं मत व्यक्त केले याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. पर्टिक्युलर राज्यसेवेची जी मुख्य परीक्षेची तयारी करतात त्या दृष्टिकोनातून मूलभूत अधिकार आपण काय बघितलं, न्याय प्रविष्ट आहेत, आणि मार्गदर्शक तत्व काय, अन्याय प्रविष्ट आहेत किंवा जी नॉन ज्युडिशियल आहेत. पण कलम 37 काय सांगतं की दीज आर फंडामेंटल इन द गव्हर्नन्स ऑफ द कंट्री. मग अशा वेळेला पर्टिक्युलरली मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व यांच्यात संघर्ष होणं काम आहे. आणि पहिली जी केस आली होती ती म्हणजे चंपकन दोराई केस,
म्हणजे याचा परिणाम पर्टिक्युलर काय झाला, सर्वोच्च न्यायालयात असं मत केलं की मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व यांच्यात संघर्ष निर्माण झाला तर मूलभूत अधिकार अधिक सरळ ठरतील. मार्गदर्शक तत्वाने मूलभूत अधिकारांना सुसंगत किंवा त्यांच्या अधीन किंवा त्यांना दुय्यम असे त्याचे स्वरूप आहेत. पण त्यांनी असे मत व्यक्त केले की मूलभूत अधिकारात संसद घटना दुरुस्तीकरून बदल करू शकते, याचा परिणाम घटनेच्या काही मार्गदर्शक तत्वांच्या अंमलासाठी संसदेने पहिली चौथी आणि सातवी घटना दुरुस्ती केली 51 साली 55 साली. म्हणजे काय सांगितलं की पर्टिक्युलर चंपकन दोरांजन केस सांगते की मूलभूत अधिकार हे सरस आहेत आणि मार्गदर्शक तत्वांनी त्यांना सुसंगत असलं पाहिजे. म्हणजे त्यांना जी पोझिशन हायर कुणाला केली, मूलभूत अधिकारांना केली, आणि त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्व असली पाहिजेत असं त्यांनी महत्व केलं. पण त्यांनी सांगू शकतं की अशा प्रकारे संसद घटना दुरुस्ती करू शकते, मूलभूत अधिकार बदलू शकते की ते त्यांना सुसंगत होऊ शकतात. म्हणून चंपकम दोराजमध्ये काय नमूद केलं आणि त्याच्याशी निगडीत काय जर प्रश्न आला तर तुम्हाला सॉल्व करता पाहिजे. पुढे गोलकनाथ खटला जो आपण बघितलेला आहे बेसिक स्ट्रक्चर 1907 ला, गोलकनाथ केस म्हणणं काय केलं, सर्वोच्च न्यायालयाला मत व्यक्त केलं मूलभूत अधिकार हे अत्यंत पवित्र आणि असल्यामुळे संसद ते हिरावून घेऊ शकत किंवा ते संक्षिप्त करू नये असे मत प्रदर्शित केले. याचा परिणाम संसदेने 24व्या घटना दुरुस्ती केली आणि 25व्या घटना दुरुस्ती केली. 24व्या घटना दुरुस्तीने असं केलं की घटना संसद करून मूलभूत अधिकार संक्षिप्त करू शकते किंवा कोणत्याही मूलभूत अधिकार हिरावून घेऊ शकते, आणि 25व्या घटना दुरुस्तीने घटनेत कलम 31 समाविष्ट केलं. प्रश्न 3, एक गोलकनाथ केस मध्ये काय सांगितलं, तर मूलभूत अधिकार हे पवित्र आहेत आणि ते काय सॅक्रोसॅंक्ट आहेत आणि ते कायम स्वरूपी त्यांच्यावर ते रद्दच करू शकत नाही. मग संसदेला म्हटले की असं निर्णय दिला, मग संसदेला जसं आता आपल्या मराठा आरक्षणांच्या मध्ये निर्णय दिलेला आहे की मराठा आरक्षण रद्द केलं, मग काय करायला लागेल, कायदा करायला लागेल, म्हणजे काय करायला लागेल, संसदेला घटना दुरुस्ती करायला लागेल. मग संसद घटना दुरुस्ती करून न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो बदलू शकतो. मग त्याच प्रकारे गोलकनाथ केस मध्ये काय केलं, 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती केली आणि 25व्या घटनेचं 131A समाविष्ट केलं आणि 24व्या घटनेचं काय निश्चित केलं की संसद कुठलाही मूलभूत अधिकार संक्षिप्त करू शकते किंवा हिरावून घेऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, कोणताही कायदा जो मार्गदर्शक तत्व 39B आणि C यांना अंमलात आणण्यासाठी तो कलम 14 म्हणजे कायद्याचं समानता आणि कायद्याचे समान संरक्षण आणि कलम 31 मालमत्तेचा अधिकार यांना विरोध आहे म्हणून घटनाबाह्य किंवा रद्दबदल करता येणार नाही असंही मत सर्वोच्च न्यायालयाने पर्टिक्युलरली ऍड केलं. असा कोणताही कायदा जो या धोरणास परिणामासाठी केलेला असेल त्यालाही कोर्टात न्यायालयात अहवाल देणार नाही. म्हणजे 25व्या घटना दुरुस्तीने जे काय ऍड केलं ते म्हणजे काय होतं की जो कायदा 39B आणि C या मार्गदर्शक तत्वांना अंमलात आणत असेल तर तो 14 आणि 19 किंवा 31 सुद्धा त्यांना त्याच्या विरुद्ध आहे तर त्याला तो हे होणार नाही. आणि असा एक कोणताही कायदा असेल तर तो त्यांच्या धोरणाचा परिणाम करण्यासाठी केलेला आहे म्हणून पण त्याला आव्हान देणार नाही असं तरतूद 24व्या आणि 25व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे केशवानंद खेटमध्ये वरील जे कलम 25 31C मधलं 2 होतं हे रद्दबातल ठरवलं का, त्यांनी सांगितलं की न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे जो कायदा केलेला आहे त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू हा घटनेचा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. केशवानंद भारती केस मध्ये काय सांगितलं, बेसिक स्ट्रक्चर मौलिक संरचना हा पार्ट इंट्रोड्यूस केला आणि म्हणून त्यांनी सांगितलं न्यायालय पुनर्विलोकन. मात्र एक कलम जे ते घटनादृष्ट्या योग्य असं ठरलं, म्हणजे काय, जर एखादा मार्गदर्शक तत्व 39B आणि C मधलं परिणाम करता देण्यासाठी संसद कायदा करण्यात असेल तर तो कलम 14 आणि 19 विरुद्ध आहे किंवा 31 विरुद्ध आहे म्हणून त्याला आव्हान देणार नाही. 42व्या घटनादृष्टीने काय केलं लक्षात घ्या, या घटनादृष्टीने कलम अजून व्यापक केलं कुठलं सदर, तर सगळ्याच मार्गदर्शक तत्वांना अंमलात आणण्यासाठी केला कायदा केला गेला असेल म्हणजे 39B C नाही सगळ्याच मार्गदर्शक तत्वांना, तर 14, 19 आणि 31 विरुद्ध म्हणून त्याला न्यायालय रद्द करू शकणार. मात्र काय झालं, 42व्या घटनादृष्टीनं म्हणजे असं निश्चित केलं पर्टिक्युलरली की जर संसदेनं कुठल्याही मार्गदर्शक तत्वांना इम्प्लिमेंट करण्यासाठी कायदा केला असेल तर तो 14, 19, 31 विरुद्ध आहे म्हणून त्याला कोर्टात आव्हान देता येणार नाही. मात्र जी मिनरल मिल्स केस झाली त्याच्यामध्ये वरील कलम जे ते रद्द करण्यात आलं आणि मार्गदर्शक तत्वांच्या अधीन मूलभूत अधिक मार्गदर्शक तत्वांना मूलभूत अधिकारांच्या अधीन करण्यात आलं. परंतु जो कायदा कलम 39B आणि C ला परिणाम करता देत असेल अशा वेळेला ते कलम 14 आणि 19 ला विरोधी आहे असं मानलं गेलं असेल तर ते म्हणजे बेसिकली लक्षात घ्या का, तर मिनर आत्ता जी पोझिशन स्टँडिंग काय 39B आणि C ला परिणामता जर एखादा कायदा करत असेल तर तो कलम 14 आणि 19 विरुद्ध आहे म्हणून त्याला पर्टिक्युलरली न्यायालयात आव्हान देत नाही किंवा पर्टिक्युलरली जो असेल तो रद्द होत नाही. आता मालमत्तेचा अधिकार संहितेच्या घटनेने काढून टाकलेला म्हणून फक्त 14 आणि 19 दोघांचाच उल्लेख आला. म्हणजे आत्ता स्टँडर्ड पोझिशन काय आहे, तर 25व्या घटना दुरुस्ती 39B आणि C 31C कलम ही पोझिशन ही लक्षात घ्या की असतं म्हणून मी तुम्हाला हे उदाहरण देऊन मिनरल मिनर्स मध्ये काय बेसिकली लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे, परत एकदा वाचा की सर्वोच्च न्यायालयाने मत काय केलेले, भारतीय राज्यघटना मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व यांच्या मूलभूत तत्वावर किंवा मूलभूत आधारावर, म्हणजे दोन्ही जे आहे भारतीय राज्यघटनेचे बेडरॉक
काय बेड जसं रॉकचा बेड असतो ते काय आहेत, तर फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्ट प्रिन्सिपल्स आहेत. आणि सामाजिक क्रांती किंवा सोशल रिव्हॉल्युशन यांच्याशी जी कमिटमेंट आहे ती दोन्ही होते. नंतर सर्वोच्च न्यायालय मिनरल मिल्स केसमध्ये काय म्हणतं की ही दोन्हीही म्हणजे कुठलं मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व ही दोन्ही रथाच्या चाकाप्रमाणे आहेत, कुठले एकापेक्षा कमी नाही, एकाला दुसऱ्यापेक्षा जास्त महत्व देणं म्हणजे घटनेतील सुसंवाद विस्कळीत करण्यासारखे आहे. यांचा दोन्हीतला सुसंवाद आणि समतोल हे घटनेचे मूलभूत संरचनात्मक तत्व आहे. मार्गदर्शक तत्वांना जी ध्येय आणि उद्दिष्टे सांगितली आहेत ती मूलभूत अधिकारांच्या साधनावर अतिक्रमण न करता साध्य करणे, थोडक्यात मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व यांच्यातील सुसंवाद किंवा कोऑर्डिनेशन हे मूलभूत संरचनेचं तत्व आहे असं मत सर्वोच्च न्यायालयाने मिनर्वा मिल्स केसमध्ये व्यक्त केलं. त्यामुळे असा जर प्रश्न आला की मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व यातला सुसंवाद हे मौलिक संरचना किंवा मूलभूत बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयाने कुठल्या खटल्यात नमूद केलं, तर ते मिनर्वा मिल्स केसमध्ये. आपण चंपकम दोरा जैन केस बघितली, गोलकनाथ खटला बघितला, केशवानंद भारती केस बघितली आणि मिनरा विल्स मिस केस बघितली. या दृष्टिकोनातून हे लक्षात ठेवते की याच्यावर प्रश्न येतात राज्यसभेच्या मुख्य परीक्षेला पुढे. लक्षात घ्या, आज आपण मार्गदर्शक तत्व जी आहेत डायरेक्ट प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी लेक्चर 11 क्वालिटी मधलं बघितलं. त्याच्यामध्ये आपण मार्गदर्शक तत्व म्हणजे काय, ती कायद्याच्या राज्यकर्माच्या दृष्टीने मूलभूत आहेत त्यांचं वर्गीकरण बघितलं, त्याचप्रकारे त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या केसेस बघितल्या, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वातला फरक बघितला. पुढच्या लेक्चरला आपण सायन्सचं पुढचा टॉपिक जो होतं कव्हर करणार आहे उद्याच्या लेक्चरला, आणि आतापर्यंत जे टॉपिक झाले त्याचे रिव्हिजन्स करा ह्याचे प्रश्न आपल्याला ज्यावेळेला ऑफलाईन कधी आपण मोडला येऊ त्यावेळेला सोडू, किंवा काही लाईव्ह लेक्चर्स असतील त्याला मी तुम्हाला सगळ्यांना उपस्थित करेन. आता काही दिवसांनी आपण टेस्ट चालू करूया, मग मला कळेल की तुम्हाला लेक्चर समजत आहेत की ऍक्च्युली लेक्चर खूप लेंदी असतात, पण ज्यांना खरंच अधिकारी होण्याची इच्छा आहे पर्टिक्युलरली प्रशासनात जाऊन त्यांच्यासाठी फार उपयुक्त आणि फार महत्वाचे लक्षात घ्या. मला जेवढं शक्य तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतोय, इट इज अप टू यू. तुम्हाला काही शंका असेल तर मला 9359825676 या क्रमांकावर संपर्क करा. अवश्य आपल्या टेलिग्राम चॅनल PRSMPSC2ला जॉईन करा. लेक्चर जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा की जे स्पर्धा परीक्षा करतात त्यांच्यासाठी ते उपयुक्त ठरेल. ठीक आहे, धन्यवाद.